नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुमंत शिंदे, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर. विद्यार्थ्यांनो, इयत्ता 12वीच्या मानसशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमातील आजचा आपला व्याख्यानाचा विषय जो आहे तो व्याख्यानाचा विषय असणार आहे प्रकरण क्रमांक 6 मधील मानसिक विकृतीतील 6.6 हा मुद्दा आणि त्याचा उर्वरित भाग. 6.6 हा आहे प्रमुख मानसिक विकृती किंवा मेजर सायकोलॉजिकल डिसऑर्डर. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो, अगोदरच्या व्याख्यानांमध्ये काही विकृती आपल्या ऑलरेडी पाहून झालेल्या आहेत आणि उरलेल्या विकृती आता आपण चर्चा करणार आहोत किंवा आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. पहा विद्यार्थ्यांनो, आत्तापर्यंत आपण चिंता विकृतीचा अभ्यास केलेला आहे, आत्तापर्यंत आपण अवसाद किंवा खिन्नता विकृती डिप्रेशन डिसऑर्डरचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण रूपांतरित विकृतीसारखी विकृती असेल हिचा आपला अभ्यास झालेला आहे आणि आता आपण उरलेल्या ज्या विकृती आहेत त्यांची या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी फळ्यावरती दिसत आहे की 6.6.5 त्याच्यामध्ये प्रमुख मानसिक विकृतीतील आंबली पदार्थ व्यसनासक्ती ही जी विकृती आहे हिच्या संदर्भात आपल्याला पहिल्यांदा चर्चा करायची आहे. पहा, ही जी विकृती आहे विद्यार्थ्यांनो, ही विकृती अलीकडच्या काळामध्ये जागतिक लोकसंख्येचा जर विचार केला तर साधारणतः 2% पॉप्युलेशन जे आहे किंवा 2% लोकसंख्या जी आहे ती अंमली पदार्थ व्यसनासक्तीमध्ये पूर्णपणे आपल्याला गुंतलेली दिसते किंवा ह्या विकृतीची जी मुळं आहेत ती खूप खोलवर आता पसरलेली आपल्याला दिसून येतात. आणि विशेषतः जी नवीन पिढी आहे, जी पिढी साधारणतः 1990 नंतरची आहे, या पिढीमध्ये प्रामुख्याने ही विकृती जास्त मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे. तर काय आहे ही विकृती? साधारणतः विद्यार्थ्यांनो, पहिल्यांदा मी तुम्हाला एक केस स्टडी किंवा एक उदाहरण या ठिकाणी सांगेल की मोहन नावाचा एक व्यक्ती आहे. साधारणतः तो अलीकडेच नोकरीला लागला, चांगली नोकरी त्याला मिळालेली आहे. तो ज्या फर्ममध्ये काम करतोय त्या ठिकाणी त्याची प्रतिष्ठा चांगली आहे, त्याची ओळख चांगली आहे, सर्वजण त्याच्याशी चांगले मिळून मिसळून राहतात आणि त्याचाही स्वभाव एकदम चांगला आहे. हा कामामध्ये सुद्धा प्रॉम्प्ट असणारा व्यक्ती हळूहळू मात्र बदलत जातो. हळूहळू तो शांत राहायला लागला, त्याने लोकांशी बोलणं कमी केलं, त्याचप्रमाणे त्याचं कामावर हळूहळू लक्ष कमी व्हायला लागलं. तो त्या ठिकाणी थोड्याफार कामाच्या नंतर थकायला लागला, त्याला लवकर थकवा यायला लागला आणि एकंदरीत त्याचं जे घरचं वर्तन आहे ते सुद्धा बऱ्यापैकी बदललं. घरच्यांचे सुद्धा त्याचं बोलणं कमी झालं, घरामध्ये थांबणं त्या ठिकाणी कमी झालं, एकटं बसणं, कुठेतरी विचारामध्ये गुंतणं, अशा प्रकारची लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागली. ही लक्षणं दिसायला लागल्यानंतर तो त्या ठिकाणी त्याच्या मित्रांबरोबर काही गोष्टी सांगायला लागला आणि एके दिवशी तो मित्रांबरोबर त्या ठिकाणी कुठेतरी पार्टीमध्ये गेला आणि पहिल्यांदा त्याने त्या ठिकाणी मद्यपान केलं. आता पहिल्यांदा मद्यपान केल्यानंतर हळूहळू त्याला ते मद्यपान पुन्हा पुन्हा करावंसं वाटू लागलं आणि एक वेळ अशी आली की तो मद्यपानाशिवाय राहूच शकत नव्हता असं त्याला स्वतःला वाटायला लागलं. मद्यपानाबरोबरच इतरही व्यसनं ओघानेच त्याच्याबरोबर आली, मग स्मोकिंग असेल किंवा इतर जे काही नशिले पदार्थ असतील त्यांचं सेवन असेल, असे अनेक गोष्टी त्याच्या या एकूणच व्यसनामध्ये यायला लागल्या. हळूहळू काय झालं की त्याचं एकूणच दिवसभराचं दैनंदिन काम कोलमडून पडलं, घरच्यांशी संबंध पूर्णपणे संपले, जे मित्रत्वाचे संबंध होते तेसुद्धा संपले आणि हा 24 तास व्यसनाच्या आहारी जायला लागला. जेव्हा घरच्यांनी किंवा मित्रांनी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं तेव्हा त्यांनी निदान केलं की हा ड्रग्ज ॲडिक्ट झालेला आहे किंवा आपण ज्या विकृतीचं नाव या ठिकाणी सांगितलेलं आहे आम्ली पदार्थ व्यसनासक्ती, तो त्या विकृतीला पूर्णपणे बळी पडलेला आहे किंवा त्या विकृतीच्या आहारी गेलेला आहे असं निदान विद्यार्थ्यांना त्याचं केलं गेलं. आता पहा, या विकृतीबद्दल आपल्याला जी पुढची माहिती घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी ॲड करून नंतर पुन्हा आपल्या उदाहरणाकडे येणार आहे. पहा विद्यार्थ्यांनो, अगदी आपण भारताचा जर विचार केला किंवा अगदी जगाचा विचार केला तर प्राचीन काळापासून काही वनस्पती असतील किंवा काही फळं असतील, काही फुलं असतील, यांचा वापर करून लोक त्या ठिकाणी स्वतःला गुंगी आणणं किंवा तंद्री आणणं किंवा नशा येण्यासाठी यासारख्या फळाफुलांचा वापर किंवा त्यांचं प्राशन किंवा त्यांचं सेवन या ठिकाणी ती लोकं करताना आपल्याला दिसून येतात. आणि मग हळूहळू जसं जसं संशोधन वाढत गेलं, लोकांना या पदार्थांची सवय जशी जशी होत गेली तसं तसं
एक पदार्थ दुसऱ्यामध्ये मिसळणं, त्यापासून तिसरा पदार्थ तयार करणं, किंवा त्यानंतर हा नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे विज्ञानाच्या शोधानंतर त्या ठिकाणी काही केमिकल्स किंवा काही रसायनं एकत्र करून काही नशिले पदार्थ बनवणं, असं त्या ठिकाणी पदार्थांचा शोध लागत गेला. आणि आजचे जे ड्रग्स आहेत म्हणजे वेल नोन ड्रग्स जे आहेत त्या ठिकाणी कोकेन, हेरॉईनपासून, ब्राऊन शुगरपासून ते जे इतर काही दारूचे जे काही प्रकार आहेत इथपर्यंत अशा अनेक गोष्टी आज उपलब्ध आहेत की ज्यांच्या माध्यमातून लोक स्वतःला नशा आणतात आणि तासनतास त्या नशेमध्ये ते गुंग राहतात. आता विद्यार्थ्यांनो, व्यसनासक्ती म्हणजे काय रे? सर्वसाधारणपणे एकदा दोनदा किंवा आठवड्यातून किंवा महिन्यातून कधीतरी मद्याचं सेवन करणं किंवा अंमली पदार्थांचं सेवन करणं म्हणजे व्यसनासक्ती नव्हे. पण जेव्हा अफू, चरस, गांजा, कोकेन, हेरॉईन, ब्राऊन शुगर किंवा मरिजुआना यासारखे जे अंमली पदार्थ आहेत यांचं सेवन करणं आणि सतत त्याच्या विचारात राहणं, म्हणजे तुम्ही म्हणाल की फक्त व्यसन केलं म्हणजेच व्यसनासक्ती होते असं नाही, तर काही काही लोक जरी व्यसनापासून दूर असली तरी बॅक ऑफ माइंड त्यांच्या डोक्यामध्ये सतत चालू असतो की मी 10 दिवसानंतर घेणार आहे किंवा मी ह्या पार्टीला गेल्यानंतर घेणार आहे, आणि दिवसातून कमीत कमी 10 वेळा ते याच विचारामध्ये राहतात की माझा पगार झाल्यावर मी घेणार आहे, किंवा त्या ठिकाणी मित्रांबरोबर जेव्हा मी फिरायला सहलीला जाणार आहे तेव्हा मी घेणार आहे, म्हणजे बॅक ऑफ द माइंड जरी त्यांच्या डोक्यामध्ये ते विचार चालू असतील तरीसुद्धा ते व्यसनासक्तच आहे. मग त्यांनी त्यासाठी त्या पदार्थाचं व्यसन केलंच पाहिजे असं मात्र नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, व्यसनासक्ती म्हणजे काय? तर व्यसनासक्ती म्हणजे सतत त्या विचारांमध्ये राहणं किंवा त्या पदार्थांचं प्रत्यक्ष सेवन करणं, याला आपण व्यसनासक्ती असं म्हणतो. हळूहळू ही व्यसनासक्ती विद्यार्थ्यांनो वाढत जाते आणि मग मात्र या लोकांच्या वर्तनामध्ये अनेक त्या ठिकाणी जी सामाजिक दोष आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला दिसायला लागतात. त्यामध्ये प्रामुख्यानं व्यसन पूर्ण करण्यासाठी ही लोक नंतर अर्थातच त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असते, कारण कामावर ते जात नाहीत किंवा कामावर जाणं ते टाळतात, परिणामी त्या ठिकाणी पैशाची अडचण सुरू होते आणि मग ही लोक अगदी आपलं व्यसन पूर्ण करण्यासाठी चोरी करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. चोरी करणं असेल, घरातल्या वस्तू नकळत नेऊन विकणं असेल, किंवा त्या ठिकाणी अगदीच टोकाचं म्हणजे कोणाचा खून करणं किंवा त्या ठिकाणी कोणाला तरी मारहाण करणं, त्याच्याकडचे पैसे ओढून घेणं आणि मग आपलं व्यसन पूर्ण करण्यापर्यंत सुद्धा त्यांची मजल विद्यार्थ्यांनो जाते. आणि तुम्ही त्या ठिकाणी अगदी शहरामध्ये किंवा खेड्यामध्ये सुद्धा पाहत असाल की अगदी त्या ठिकाणी स्वतःची कपडे विकणं किंवा गाडी विकणं किंवा त्या ठिकाणी इतरही बरेचसे मार्ग आहेत की ज्याच्या माध्यमातून पैसा मिळवणं आणि मिळालेल्या पैशातून आपलं व्यसन पूर्ण करणं हे त्या ठिकाणी करत असतात. किंवा उसनवारी हा प्रकार आपल्याला फार मोठ्या प्रमाणात दिसतो की मित्रांकडून घेणं किंवा घरच्यांकडून घेणं, नातेवाईकांकडून घेणं, किंवा या पैशासाठी लोक 10-15 किलोमीटर पायी जातात आणि पायी गेल्यानंतर त्या ठिकाणी जो अमुक एक व्यक्ती उरलेला आहे ज्याच्याकडून आजपर्यंत पैसे घेतलेले नाहीत त्या व्यक्तीच्या शोधासाठी ते तिथपर्यंत जातात आणि ते पैसे मिळवतात आणि ते व्यसन पूर्णच करतात. याला आपण व्यसन पूर्ण करण्यासाठीचे सामाजिक दोष म्हणून या ठिकाणी मी सांगितलं. आता विद्यार्थ्यांना लक्षणं काय आहेत? या लक्षणांचा जेव्हा आपण विचार करतो तर या लक्षणांमध्ये प्रामुख्याने प्रमाणापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात मद्याचं सेवन करणं असेल किंवा त्या अंमली पदार्थांचं सेवन करणं असेल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सतत 24 तास त्याच नशेमध्ये राहणं, किंवा मुळातच या लोकांना वास्तविक जीवनाचं भय वाटायला लागतं किंवा रिअल लाईफ त्यांना नकोच वाटायला लागतं, कारण रिअल लाईफमध्ये त्यांच्या दृष्टीनं खूप अडचणी असतात आणि मग त्यापेक्षा सतत व्यसन केल्याने त्यांना कम्फर्टेबल वाटतं, किंवा त्या ठिकाणी त्यांच्या शरीरामध्ये जे काही दोष निर्माण झालेले आहेत म्हणजे शरीराचा थरकाप होणं असेल, मान हलणं असेल, हात हलणं असेल, हे प्रकार त्यांच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसायला लागतात आणि ते दिसू नयेत म्हणून ते काय करतात, सतत त्या ठिकाणी अशा प्रकारच्या पदार्थांचं सेवन करतात जेणेकरून ते लोकांना कम्फर्टेबल वाटतात, परंतु ते या पदार्थांशिवाय खरं तर राहूच शकत नाहीत. आणि म्हणून अशा पद्धतीनं सततचं 24 तास त्याच पदार्थांच्या अंमलाखाली राहणं आणि म्हणून त्याला आपण अंमली पदार्थ असं त्या ठिकाणी म्हणतो आहोत. पहा विद्यार्थ्यांनो, की ही जी विकृती आहे या विकृतीच्या बाबतीत आणखी एक गोष्ट आहे की अचानक जर या लोकांनी सोडलं किंवा ते पदार्थ घेणं जर बंद केलं तर यांच्यामध्ये विड्रॉवल सिम्पटम्स ज्याला आपण म्हणतो
म्हणजे सोडल्यानंतरची जी लक्षणं आहेत त्याला टर्म आहे आपल्याकडे मी जो आत्ता शब्द वापरला विड्रॉल सिम्पटम्स हे त्यांना दिसायला लागतात आणि हे दिसल्यानंतर मग मी जसं मगाशी म्हटलं की शरीराचा थरकाप होणं असेल घाम येणं असेल किंवा त्या ठिकाणी उलट्या होणं असेल मळमळ होणं असेल अशा प्रकारची किंवा डोकंदुखी असेल पोटदुखी असेल अशा प्रकारची अत्यंत टोकाची लक्षणं त्यांच्यामध्ये दिसायला लागतात आरडाओरडा करायला लागतात आक्रस्ताळेपणा करायला लागतात आणि परिणामी यांना आपल्याला त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये दाखल करावं लागतं आणि यांच्या रोगाचं तर कुठलंच निदान होत नाही आणि मग त्या ठिकाणी लक्षात येतं की ही विड्रॉल सिम्पटम्स आहेत मग पुन्हा या लोकांना तशा प्रकारचा पदार्थ घेतल्यानंतर ते पुन्हा नॉर्मल लेवलला येतात आणि म्हणून एकाकी सोडणं किंवा एकदमच सोडणंसुद्धा त्यांच्यासाठी शक्य नसतं आणि म्हणून या विकृतीला बळी पडलेले लोक त्याच्यापासून सहजासहजी सुटू शकत नाही आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी जे काही रेफर केलेले जे उपचार आहेत तेच घ्यावे लागतात किंवा काही संस्था आहेत या संस्थांमध्ये जर त्या ठिकाणी ते दाखल झाले तर या संस्था स्टेप बाय स्टेप त्यांना या व्यसनांपासून बाहेर काढू शकतात त्यामध्ये प्रामुख्यानं एका संस्थेचा उल्लेख या ठिकाणी आपल्या सिलेबसमध्ये केला गेलेला आहे जिचं नाव आहे अल्कोहोलिक ॲनॅनिमस ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे अल्कोहोलिक ॲनॅनिमस ही संस्था त्या ठिकाणी अगदी शास्त्रीय पद्धतीने या रुग्णांवर उपचार करते मग समजा एखादा मद्यासक्त व्यक्ती असेल तर त्याला त्या ठिकाणी ॲडमिट करून घेतलं जातं त्याला हे पदार्थ दिले जातात या संस्थेकडून दिले जातात परंतु ते खूप मोठ्या प्रमाणात दिले जात नाहीत त्यांनी घेतलं एवढं जरी त्यांना वाटलं तरी यांचे सिम्पटम्स थांबतात हे थांबल्यानंतर हळूहळू त्यांना त्या ठिकाणी काही आपण औषधोपचारही केले जातात आणि त्याचबरोबर ज्या काही सायकोलॉजिकल थेरपीज आहेत त्यासुद्धा वापरल्या जातात आणि मग या रुग्णांना त्याच्यामधून बाहेर काढले जातात यामध्ये प्रामुख्याने दोन गट केले जातात एक गट याच्यातून बाहेर निघालेला असतो हा गट ज्या जी लोकं अडकलेली आहेत त्यांना त्या ठिकाणी काउन्सिलिंग करत असतो आणि म्हणजे एखाद्या काउन्सिलरने तुम्हाला सांगणं याचे दुष्परिणाम आणि त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं यापेक्षा आपल्यासारखाच व्यक्ती जो या व्यसनामध्ये अडकलेला होता त्याने सांगणं याच्यामध्ये फरक असतो आणि म्हणून अशा गटांचा वापर या ठिकाणी प्रामुख्याने केला जात असतो पहा विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे ही अंमली पदार्थ व्यसनासक्ती नावाची विकृती आहे या विकृतीपासून जितकं आपल्याला दूर राहता येईल तितकं आपण दूर राहायला पाहिजे कारण सध्याच्या वातावरणामध्ये सध्याच्या जागतिकीकरणामध्ये ग्लोबलायझेशनमध्ये असे पदार्थ सहज उपलब्ध होतात किंवा ही लोकं आपल्याला सहज फसवतात आणि फसवल्यानंतर ते आपल्याला सुरुवातीला काही काळ ह्या गोष्टी फुकट देत असतात एकदा की तुम्ही त्याच्या व्यसनासक्त झाला की मग मात्र तुम्ही ते मिळवण्यासाठी काहीही करता आणि ह्या रॅकेटला बळी पडता म्हणून विद्यार्थ्यांनो आपलं पाऊल कुठं चुकत तर नाही आहे ना आपण कोणत्या चुकीच्या संगतीत तर नाही आहोत ना याचा विचार आपण वेळीच केलेला बरा अन्यथा भविष्यात आपल्याला खूप मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल आणि म्हणून ह्या विकृतीसंदर्भात आपल्याला अगोदरच माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनो मी पुढच्या विकृतीकडे जाणार आहे 6.6.5 अंमली पदार्थ व्यसनासक्ती झाल्यानंतर 6.6.6 छिन्न मनस्कता किंवा सिझोफ्रेनिया नावाची जी विकृती आहे हिच्याकडे मी विद्यार्थ्यांना जाणार आहे नावच तुम्हाला दिसतंय छिन्न मनस्कता आता छिन्न म्हटल्यानंतर वेगवेगळे तुकडे असा त्याचा अर्थ होतो किंवा मनोविदलता मनाचे दोन भाग या अर्थानं ही विकृती विकृतीचं नाव त्या ठिकाणी बनलेलं आहे खरं तर या विकृतीचं जे नाव आहे हे ग्रीक भाषेतील सिझेन आणि फ्रेन या दोन शब्दांनी मिळून बनलेलं आहे आता सिझेन किंवा स्किझो या शब्दाचा अर्थ होतो दुभंगलेले किंवा तुटलेले तुकडे तुकडे झालेले आणि फ्रेन या शब्दाचा अर्थ होतो मन आणि म्हणून मनाचे तुकडे तुकडे झालेली विकृती म्हणजे छिन्न मनस्कता विकृती असं नाव या विकृतीला दिलं गेलेलं आहे साधारणतः विद्यार्थ्यांना 1911 युजेन ब्ल्युलर या संशोधकाने सर्वात पहिल्यांदा सिझोफ्रेनिया या शब्दाचा वापर केला आणि त्यांच्या दृष्टीने दुभंगलेलं मन किंवा दुभंगलेलं व्यक्तिमत्व म्हणून छिन्न मनस्कता ही विकृती त्या ठिकाणी ओळखली जाऊ लागली या विकृती संदर्भात विद्यार्थ्यांनो या विकृतीला मेंदू विकृती किंवा विचार विकृती असं देखील म्हटलं जातं कारण प्रामुख्यानं ही विकृती मेंदूतील काही कारणांमुळे निर्माण होते त्यांचा उल्लेख मी पुढे करेलच आणि प्रामुख्याने विचारांमध्ये अडथळे येणे हे त्याचं प्रमुख लक्षण आहे म्हणून हिला विचार विकृती असं म्हणतात याचा डेथ रेट काय आहे मित्रांनो की साधारणतः ही विकृती सायकोसिस प्रकारामध्ये मोडते म्हणजे विकृतींचं जसं वर्गीकरण आपण मी सुरुवातीला सांगितलं न्यूरॉसिस विकृती ज्या असतात या सौम्य स्वरूपाच्या विकृती असतात यांचे उपचार तुम्ही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घरी करू शकतात मात्र सायकोसिस नावाची ज्या विकृती आहेत यांचा उपचार मात्र तुम्ही घरीच करूच शकत नाहीत तुम्हाला त्यासाठी हॉस्पिटलाइजच व्हावं लागतं
तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली तिथं इतर लोक तुमच्यावर उपचार करतात आणि मग तुम्ही त्या ठिकाणी ह्या विकृतीतून बाहेर पडू शकता. हा शब्द लक्षात ठेवा की विकृतीतून बाहेर पडता येतो, पण याचा डेथ रेट किती आहे विद्यार्थ्यांनो हे जर तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी आपल्याला आश्चर्य वाटेल की केवळ 1% लोक या विकृतीतून बरे होऊन घरी येतात. आणि म्हणून ही विकृती अत्यंत गंभीर स्वरूपाची विकृती आहे, याच्यामध्ये मृत्यूचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या विकृतीबद्दल आपण थोडंसं माहिती करून घेऊ. साधारणतः लहान मुलांमध्ये ही विकृती आपल्याला दिसून येत नाही. साधारणतः वय वर्ष 12 नंतर 13 नंतर 14 नंतरच या विकृतीची लक्षणं सुरू होतात आणि मग ही विकृती कालांतरानं जसं जसं वय वाढत जातं तसतसं ती गंभीर स्वरूप धारण करत जाते. प्रामुख्याने स्त्रिया आणि पुरुष म्हणजे जेंडर वाईज जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर पुरुषांमध्ये ही विकृती आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात आढळून येते ॲज कम्पेअर टू स्त्रिया, म्हणजे स्त्रियांमध्ये ही विकृती थोड्या कमी प्रमाणात दिसून येते. या विकृतीच्या बाबतीत विद्यार्थ्यांनो काही लक्षणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे प्रामुख्याने DSM-5 जी 2013 आलेली आहे ह्या DSM-5 नुसार आपण काही लक्षणं पाहणार आहोत की ही विकृती झाल्यानंतर नेमकं काय होतं आणि त्या ठिकाणी रुग्णाच्या वर्तनामध्ये कसे बदल दिसतात. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो दोन प्रकारची मी लक्षणं तुम्हाला सांगणार आहे, धनात्मक लक्षणं आणि ऋणात्मक लक्षणं. खरं तर यांना धनात्मक मराठीमध्ये म्हणणं थोडंसं वेगळा अर्थ त्याचा तुम्ही घेऊ शकाल, परंतु खरं तर यांना आपण ॲडिटिव्ह सिम्प्टम्स असं म्हणूया. म्हणजे पा की सर्वसामान्य तुमचं नॉर्मल वर्तन म्हणजे तुमचं नॉर्मल बिहेवियर त्याच्यामध्ये नको असलेले जास्तीचे लक्षणं म्हणजे ॲडिटिव्ह सिम्प्टम्स, आणि तुमच्या सर्वसामान्य वर्तनामध्ये हवे आहेत परंतु नाहीत त्यांना आपण त्या ठिकाणी ऋणात्मक लक्षणं असं म्हणतो. किंवा या ठिकाणी जे आपल्याला हवे आहेत म्हणजे वर्तन एखादी सर्वसामान्य व्यक्ती जे वर्तन करते ती त्या लेवलचं वर्तन करू शकत नसेल तर ती ऋणात्मक, ज्याला तुम्ही निगेटिव्ह सिम्प्टम्स असं म्हणू शकता. आपण धनात्मक लक्षणांमध्ये काही लक्षणं पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो. प्रामुख्याने पहिलं लक्षण आहे विभ्रम. या विकृतीच्या लक्षणांमध्ये पहिलं लक्षण त्या ठिकाणी दिसतं विभ्रम. विभ्रमाला आपण डिल्युजन्स असं म्हणतो. पा विद्यार्थ्यांना इल्युजन आणि डिल्युजन याच्यामध्ये फरक आहे, म्हणजे भास होणं आणि विभ्रम होणं याच्यामध्ये फरक आहे. भास कोणालाही होऊ शकतात, नॉर्मल व्यक्तीला, तुम्हाला होतात, मला होतात, आपण नॉर्मल आहोत. एखाद्या गोष्टीला चुकून काहीतरी समजणं हा भास आहे, परंतु उद्दीपक तिथं उपस्थित नसतानाही तो आहे असं जेव्हा तुम्ही समजता ना तेव्हा त्याला विभ्रम असं म्हणतात, तेव्हा त्याला आपण डिल्युजन्स असं म्हणतो. आणि हे डिल्युजन्स जे आहेत हे नॉर्मल लोकांना होत नाहीत, हे विकृत लोकांनाच होत असतात किंवा या प्रकारच्या विकृतीला बळी पडलेल्या लोकांना होत असतात. पहा विद्यार्थ्यांनो याच्यामध्ये विभ्रमसुद्धा 3 प्रकारचे आहेत. याच्यामध्ये छिन्न मनस्कता झालेले लोक जे आहेत यांना त्या ठिकाणी महानतेचे विभ्रम होत असतात. त्याचप्रमाणे यांना त्या ठिकाणी आपले विचार कुणीतरी चोरत आहे अशा प्रकारचे विभ्रमसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आणि त्याचप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी संदर्भ विभ्रम म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीचा धोकादायक संदर्भ ते घेत त्या ठिकाणी घेत असतात. म्हणजे उदाहरणार्थ एक उदाहरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे सिलेबसमध्ये की एक व्यक्ती आहे, एक पुरुष आहे, त्याला छिन्न मनस्कता विकृती झालेली आहे आणि तो त्याच्या घराच्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये बसलेला आहे आणि त्याची पत्नी शेजारीच कोणाबरोबर तरी गप्पा मारत आहे आणि हा स्किझोफ्रेनिया झालेला व्यक्ती आहे म्हणजे लक्षणांची सुरुवात आहे. तर तो कसा विचार करेल या परिस्थितीमध्ये? तर तो असा विचार करतो की त्याची जी पत्नी आहे ती त्या ठिकाणी ज्या माणसाबरोबर बोलत आहे त्या माणसाचं आणि त्याच्या बायकोचं काहीतरी आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी अनैतिक संबंध आहेत आणि ते दोघं मिळून मला मारायचा प्रयत्न करत आहेत असा त्या परिस्थितीचा अर्थ ते घेत असतात. म्हणजे परिस्थिती नॉर्मल असते, कुठल्या प्रकारचा धोका नसतो, परंतु यांच्यासाठी मात्र जो विभ्रम असतात ते अत्यंत धोकादायक स्वरूपाचे असतात आणि म्हणून हे रुग्ण त्या ठिकाणी हिंसक होतात. त्या ठिकाणी ते समोरच्या व्यक्तीला मारायचा प्रयत्न करतात किंवा स्वतः तरी आत्महत्या करायचा प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीनं अत्यंत गंभीर स्वरूपाचे विभ्रम त्यांना होतात, त्यातून त्यांचे वर्तन प्रकारसुद्धा बिघडतात. त्यानंतर भ्रांती आहे पा विद्यार्थ्यांनो, याला आपण विमनस्कता असं सुद्धा म्हणतो. तर थोडक्यात हा प्रकार पॅरानॉइड सिझोफ्रेनियामध्ये येतो. भ्रांती म्हणजे काय? तर भ्रांती म्हणजे त्या ठिकाणी विसरणे, भ्रांत पडणे किंवा विमनस्कता होणे, म्हणजे शून्यात पाहत राहणे, डोक्यामध्ये कुठल्या प्रकारचे विचार सुरू नसतात. व्यक्ती अत्यंत त्या ठिकाणी आपण काय म्हणूया की एक प्रकारे कोशामध्ये असते. आजूबाजूच्या कुठल्याच उद्दीपकाचा त्याच्यावर परिणाम होत नसतो. आजूबाजूला आवाज सुरू असू द्या किंवा त्या ठिकाणी इतर काही काम सुरू असू द्या, त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं, याला आपण भ्रांती असं त्या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर त्या ठिकाणी तिसरं उदाहरण आहे विद्यार्थ्यो, तिसरं लक्षण आहे असंघटित संभाषण, अनऑर्गनाइज कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो.
असंघटित संभाषण म्हणजे त्यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नसतो. ते घडीत एक शब्द बोलतात, घडीत दुसरा शब्द बोलतात. त्यांचं एक वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट नसतं किंवा एका वाक्यानंतर दुसरं येणारं वाक्यसुद्धा त्या ठिकाणी करेक्ट नसतं, म्हणजे त्यांना बोलायचं काय आहे हेच त्यांना सांगता येत नाही. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या महत्त्वाची, की जेव्हा आजार होतो अशा प्रकारचा तेव्हा नेमकं काय होत असतं रे विद्यार्थ्यांनो. बघा, साधारणतः असा आजार जेव्हा होतो तेव्हा मेंदू बिघडलेला असतो. मेंदूमध्ये अनेक रसायनं निर्माण झालेली असतात जी तुम्हाला संघटित विचार करूच देत नाहीत, आणि तुम्ही संघटित विचार करू न दिल्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही एका उद्दीपकाला समोर घेणं आणि त्याच्यावर सुसूत्र पद्धतीने विचार करणं त्यांना अजिबात जमत नाहीत. म्हणजे पहा, लक्षात घ्या, आपण नॉर्मल केव्हा असतो, जेव्हा पहा आपल्या कानांकडून काही माहिती मिळत असते. कानांकडून माहिती मिळाल्यानंतर आपण त्या माहितीचा त्या ठिकाणी काय करतो, त्या माहितीवर विचार करतो, त्या माहितीच्या संदर्भात काही प्लॅनिंग करतो आणि मग त्यातून मार्ग काढतो. या रुग्णांच्या बाबतीत मात्र एक गोष्ट दिसून येते की ह्या रुग्णांना डोळ्यांकडूनही एकाच वेळी माहिती येते, कानांकडून एकाच वेळी माहिती येते, त्वचेकडून येते, नखाकडून येते. ह्यातल्या माहितीमध्ये सुसूत्रता त्यांना राखता येत नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, त्या ठिकाणी आपले जे पाचही ज्ञानेंद्रिय आहेत, जे आपले सेन्स ऑर्गॅन्स आहेत, ह्या सेन्स ऑर्गॅन्सवर कोणाचा कंट्रोल आहे, मेंदूचा कंट्रोल आहे. आणि मग एका वेळी एकाच सेन्स ऑर्गॅनकडून माहिती कलेक्ट करणं आणि कलेक्ट केलेल्या माहितीचं ॲनालिसिस करणं आणि त्यानुसार काम करणं हे मेंदूचं काम आहे. आणि खरं तर मेंदूमध्ये विशेषतः प्रामुख्याने ज्या न्यूरो ट्रान्समीटरचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो विद्यार्थ्यांनो, जे आहे डोपामाइन किंवा नॉरेपिनेफ्राईन, एपिनेफ्राईन, हे जे न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत, हे न्यूरो ट्रान्समीटर मेंदूमध्ये इम्बॅलन्स झाल्यानंतर, यांचा बॅलन्स सुटल्यानंतर किंवा प्रमाण जास्त झाल्यानंतर अशा प्रकारचं वर्तन किंवा अशा प्रकारची विकृती निर्माण होत असते. आणि म्हणून पाचही ज्ञानेंद्रियांना काम करता न येणं म्हणजे सिझोफ्रेनिया, असाच त्या ठिकाणी अर्थ घेतला जातो. पुढे जाऊयात. आणखी एक लक्षण या ठिकाणी दिसतं धनात्मकमध्ये, विचित्र वर्तन. मग असंबंध वागणं मी सांगितलं, दगडी मारणं, फिरणं, कुठंही मनामध्ये आल्यानंतर कपडे काढून टाकणं, नग्न होणं किंवा नाचायला लागणं, ओरडायला लागणं, कुठंही त्या ठिकाणी घाणीमध्ये लोळणं, झोपून राहणं. आणि त्या ठिकाणी आणखी एक प्रकार आहे विद्यार्थ्यांनो, कॅटाटॉनिक सिझोफ्रेनिया. कॅटाटॉनिक सिझोफ्रेनिया हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये विचित्र वर्तन दिसतं. तासन तास व्यक्ती एकाच मुद्रेमध्ये उभे राहू शकते, म्हणजे साधारणतः एका पायावर 2 तासापेक्षा जास्त कालावधीसाठी हे रुग्ण उभे राहू शकतात, कारण त्यांच्या शरीरामध्ये जडत्व आलेलं असतं, एक प्रकारचा ताठरपणा आलेला असतो. आणि म्हणून अशा प्रकारचं विचित्र वर्तन किंवा त्या ठिकाणी असंबंध वर्तन त्यांच्यामध्ये दिसून येत असतं. आणखी एक ॲडिटिव्ह लक्षण त्यामध्ये आहे, विसंगत भावना. भावना सुसंगतपणे अनुभवणं हे नॉर्मल व्यक्तीचं लक्षण आहे, परंतु या रुग्णांमध्ये विसंगत भावना म्हणजे टोकाचे मूड स्विंग्स ज्याला म्हणतो आपण, अचानक मूड स्विंग होणं, म्हणजे आत्ता हसत आहेत, आत्ता खूप चांगले आहेत आणि अचानक मूड स्विंग होतो आणि ते रडायला लागतात, ओरडायला लागतात, म्हणजे टोकाच्या भावना. जसं बायपोलर डिसऑर्डरमध्ये आपण पाहिलं ना, म्हणजे एकाच वेळी औषधाची लक्षणं तर एकाच वेळी उन्मादाची लक्षणं, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये आपल्याला लक्षणं दिसून येत असतात. म्हणजे विसंगत भावना ते अनुभवतात, हे प्रमुख लक्षण धनात्मक लक्षणांमध्ये आपल्याला दिसतं. आता विद्यार्थ्यांना मी पुढच्या लक्षणांकडे जाणार आहे, ऋणात्मक लक्षणं. मग मी सुरुवातीलाच सांगितलं की ऋणात्मक लक्षणं म्हणजे नॉर्मल व्यक्तीच्या वर्तनामध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्या नसणं म्हणजे ऋणात्मक लक्षणं होय. आणि मग ह्या ऋणात्मक लक्षणांमध्ये काय आहे, ऋणात्मक लक्षणांमध्ये दैनंदिन कामं खरं तर तुम्ही पार पाडणं अपेक्षित असतं नॉर्मल व्यक्तीने, ती कामं पार पाडता येत नाही, हे ऋणात्मक लक्षण एक दिसतं. व्यवस्थित विचार करायला न जमणं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाला त्या ठिकाणी योग्य प्रकारचं उत्तर देता न येणं किंवा त्याने काय विचारलं हेच न समजणं हे सुद्धा एक प्रकारचं ऋणात्मक लक्षण आहे. अशा अनेक प्रकारची ऋणात्मक लक्षणं या ठिकाणी DSM-5 सिझोफ्रेनियाच्या बाबतीत दिलेली आहेत, यांचाही त्या ठिकाणी आपण उल्लेख केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने ही जी विकृती आहे, ही विकृती का निर्माण होते या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं की प्रामुख्यानं मेंदूमध्ये होणारा बिघाड, म्हणून हिला मेंदू विकृती असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर ही जी छिन्न मनस्कता विकृती आहेत, हिचे अनेक प्रकार पडतात, त्या प्रकारांसंदर्भात त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चर्चा करणं शक्य होणार नाही. खरं तर छिन्न मनस्कतेच्या बाबतीत एवढ्या एका प्रकरणामध्ये किंवा एका पॉईंटमध्ये बोलणं किंवा ते समजावून घेणं किंवा समजून सांगणं खरं तर ते शक्य नाही. परंतु जरी तरी
आपल्याला जेवढं शक्य झालं तेवढं आपण या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि पुढचा माझ्या मुद्द्याकडे जातो आणि मग आपण हे लेक्चर थांबूयात. 6.7 आहे विद्यार्थ्यांनो, मानसिक विकृतीची संकेत चिन्ह किंवा उपचारांची दिशा हा आपला प्रकरणाचा या प्रकरणाचा शेवटचा मुद्दा आहे की मानसिक विकृतींची संकेत चिन्ह ज्याला आपण इंडिकेटिव्ह सिम्पटम्स असं म्हणतो की संकेत चिन्ह की मग बरेच लोक असं विचारतात की मग ही जर विकृती वेळीच जर लक्षात आली आणि वेळीच जर त्यांच्यावर उपचार केले तर ते बरे होतील काय, तर याचं उत्तर विद्यार्थ्यांनो हो असं आहे. हो, मानसिक विकृती लवकरच लक्षात येऊ शकतात, फक्त त्यासाठी आपल्याला तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींचं निरीक्षण करणं गरजेचं आहे किंवा आपल्यासुद्धा वर्तनाचं निरीक्षण करा असं आपल्या जवळच्या लोकांना सांगणं गरजेचं आहे. तेवढं मोठं मन आपलं असलं पाहिजे. खरं तर मानसिक विकृतींमध्ये रुग्ण बरे होतात, परंतु बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत आपल्याला हा प्रॉब्लेम दिसतो की ते मान्यच करत नाही की मला अशा प्रकारची विकृती झालेली आहे. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं, जसं शारीरिक आजारांवर उपचार घेणं गरजेचं आहे, जसा कोणताही शारीरिक आजार आज बरा होऊ शकतो तसा कोणताही मानसिक आजार हा बरा होऊ शकतो, हेच आपल्या या प्रकरणाचं प्रयोजन आहे. इथं काय तुम्हाला डॉक्टर व्हायचं नाही विद्यार्थ्यांनो, 12वीचे विद्यार्थी आहात तुम्ही. तुम्हाला या ठिकाणी विकृती होतात, मानसिक विकृती असतात आणि उपचार केल्यानंतर त्या बऱ्या होतात हे तुम्हाला माहिती व्हावं आणि तुमच्या आजूबाजूच्या 4 लोकांना माहिती व्हावं, जेणेकरून रुग्णांना यातून बाहेर पडता येईल, यासाठी मदत होईल, हाच हेतू हे प्रकरण इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये टाकण्यासाठी आहे विद्यार्थ्यांनो. आणि एवढा हेतू जरी सफल झाला असेल तर हे प्रकरण या अभ्यासक्रमामध्ये असण्याचा मानसशास्त्राच्या तज्ज्ञांचा हेतू त्या ठिकाणी सफल झाला असं आपण म्हणूया. तर मानसिक विकृतीची संकेत चिन्ह तज्ज्ञ व्यक्ती लवकर ओळखू शकतात आणि त्यांची उपचाराची दिशा त्या ठिकाणी ठरवू शकतात. त्यासाठी रुग्णाने स्वतःहून तयार होणं गरजेचं आहे, स्वतःहून मदतीची त्या ठिकाणी त्याने तयारी दर्शवली पाहिजे, मदत घेण्यासाठी तो तयार झाला पाहिजे. आणि तो तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी तज्ज्ञ व्यक्ती त्याला निश्चित चांगल्या प्रकारची दिशा देतील आणि चांगल्या प्रकारची दिशा दिल्यानंतर विकृती गंभीर स्वरूप धारण करण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी आपल्याला बरी करता येईल. एवढं या ठिकाणी तुम्ही समजून घेतलं तरी खूप झालं विद्यार्थ्यांनो. तुम्हाला लेक्चर समजलं असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू.